आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बनवाडीच्या प्राथमिक शाळेत 11 विद्यार्थी, 2 शिक्षक, शालेय पोषण आहार खर्चामध्ये लाखोंचा गंडा. कनवाडच्या बनवाडी प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारातून लाखो रुपयांचा गंडा शासनास बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कनवाडच्या बनवाडी प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ते 4 वर्गात केवळ 11 विद्यार्थी आणि 2 शिक्षक आहेत, त्यामुळे या ठिकाणी शालेय पोषण आहाराचा खर्च म्हणजे महिन्याला लाखो रुपयांचा शासनास गंडा असे चित्र दिसून येत आहे. शालेय व्यवस्थापन कमिटीने या विद्यार्थी आणि शिक्षकांना गावातील शाळेत प्रवेश देऊन मिनी बसची सेवा सुरू करावी, जेणेकरून दरमहा शालेय पोषण आहारातून बसणारा लाखो रुपयांचा गंडा वाचण्याची शक्यता आहे. महानगर न्यूज साठी कनवाडहून मोहन जमादार. पासून इथे कार्यरत आहे. या ठिकाणी दुर्गम भागात जी शाळा आहे, कनवाडपासून 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी 20-25 वस्ती आहे. या ठिकाणी जेवढी मुलं आहेत ती मुलं या शाळेत येतात. सध्या आम्ही इथं या शाळेमध्ये 2 शिक्षक कार्यरत आहोत. या गेल्या वर्षी एकटाच मी शिक्षक होतो. 1 वर्षभर अध्यापनाचं काम पहिले काम आम्ही केलेलं आहे. अतिशय दुर्गम हा वाडी असल्यामुळे इथं जेवढी मुलं आहेत ती सगळी मुलं इथं येतात. सगळ्यांना शालेय पोषण आहार चालला. सर, पहिली ते 4th वर्ग या ठिकाणी भरतो म्हणून सांगताय, मग पट किती आहे या ठिकाणी? पट या ठिकाणी आता 1 ते 4 गेल्या वेळी 13 होता, आता 11 झालेला आहे. कारण इथं 5 मुलं गेलेले आहेत आणि नवीन 3 दाखवले आहेत. एकूण पट आहे 11. आणि 11 पटामध्ये तुम्हाला 2 घन या ठिकाणी ज्ञानार्जन करावं लागते. 11 पटामध्ये आम्हाला 1, 2, 3, 4 असं 2 वर्ग आम्हाला प्रत्येक विषयाचं ज्ञानार्जन आम्हाला इथं करावं लागतं. इकडे शाळा व्यवस्थापन कमिटी नेमलेली आहे काय? होय. तिचं लक्ष कशा पद्धतीनं असतं या ठिकाणी? शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षावर नेहमी तिची भेट होत असते आमच्या शाळेला. नेहमी त्यांची विचारपूस असते शैक्षणिक बाबतीत, बाकीचं शालेय पोषण आहार, सर्व सोयी सुविधा. बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत त्या 11 मुलांना तुम्ही देतच असतात, जेणेकरून सर्व सण साजरे वगैरे करायचे असतील, राष्ट्रीय सण, ते वेळेवरती साजरे होतात. मात्र खंत तुम्हाला वाटते की जास्त विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं पाहिजे होतं, आम्ही कमी विद्यार्थ्यांना शिकवतोय, हेच तुम्हाला त्याचं दुर्दैव वाटत असेल. पण तिथं कसं वाडी वस्ती असल्यामुळे तिथल्या मुलांना पण शिक्षण सोयी इथं केलेली आहे शासनानं. जवळपास गाव लांब असल्यामुळे इथं कसं शासनानं शाळेत सोडून गेलेले. शालेय पोषण आहार कसा असतो या ठिकाणी? शालेय पोषण आहार नेहमी दिला जातो, वेळेवर येतो.